दौंड्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं छोटंसं तळमाची गाव. गाव कसलं हो, 50 उंबरे असलेली छोटीशी वाडीच. वाडीच्या वरच्या बाजूला उंच उंच झाडांची हिरवीगार वनराई आपल्याला पाहायला मिळते आणि या वनराईच्या परिसरात अनेक प्राणी पक्षी यांचा आपल्याला अधिवास पाहायला मिळतो. आंबे, आवळा, करवंदा, जांभळा, फणस असा रानमेवा या वनराईमध्ये हमखास आपल्याला चाखायला मिळतो. झाडाझुडपांचं प्रमाण जास्त असल्यामुळं या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला मोहळं दिसून येतात आणि या मोहळांची मध या ठिकाणचे जे काही आमचे आदिवासी बांधव आहेत ते आदिवासी बांधव मध गोळा करताना आढळून येतात. नमस्कार मित्रांनो, मी नंदकुमार साबळे. आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आमची जी काही छोटीशी वाडी आहे तळमाची, या वाडीच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, जी काही हिरवी वनराई आहे, या हिरव्या वनराईमध्ये महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू हा आम्हाला आढळून आला आणि या शेकराची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. शेकरू हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील एक प्राणी होय. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलात याचं वास्तव्य आपल्याला दिसून येतं. लालसर तांबूस रंगाचा आकर्षक व झुपकेदार शेपटी असलेल्या शेकराच्या अनेक जोड्या आपल्याला दाट झाडींमध्ये आढळतात. शेकरू शास्त्रीय नाव राटुफा इंडिका, त्याला इंडियन जायंट स्क्विरल असं देखील म्हटलं जातं. ही एक खारीची प्रजाती आहे. शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी असून तो भीमाशंकर व आसपासच्या परिसरामध्ये त्याचा आपल्याला आढळ दिसून येतो. खारीच्या वर्गात येणारा हा प्राणी आकाराने मोठा असतो म्हणून त्याला जायंट स्क्विरल म्हटलं जातं. साधारणतः त्याचे वजन हे 2 ते 2.5 किलोपर्यंत असतं आणि त्याची लांबीही 2 ते 2.5 फुटांपर्यंत असते. भारतात या जायंट स्क्विरलच्या 7 उपप्रजाती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यापैकी राठुफा इंडिका ही उपप्रजात फक्त महाराष्ट्रात आपल्याला आढळून येते. शेकराची मादी ही वर्षातून एकदाच पिल्लाला जन्म देते. एक शेकरू एका झाडावर एक किंवा एकापेक्षा अनेक घरटी बांधताना दिसतो. वर्षभरात एक शेकरू 6 ते 8 घरटे बांधतो. घरटे हे साधारणतः झाडाच्या डहाळ्या, काड्या कुड्या व पालापाचोळा यांपासून उंच झाडावर अगदी शेंड्याला बांधलेलं असतं. शेकरू हा फार लाजरा आणि उंच झाडावर वास्तव करून राहणारा प्राणी आहे. त्याची घरटे बांधण्याची पद्धती देखील वेगळी आहे. एका झाडावर अनेक ठिकाणी तो घरटी बांधतो. यातील एखाद्या घरट्यातच शेकरूची मादी ही पिल्ल देते. या फसव्या घरट्यांमुळे पिल्लांचे शत्रूपासून संरक्षण होते. शेकरू हा फार लाजाळू प्राणी असून जंगलामध्ये त्याला एकटं राहायला फार आवडतं. या शेकराचं चित्रीकरण करत असताना आमच्या गावातल्या जंगलामध्ये मला अनेक शेकरं मिळाली, परंतु शेकरांच्या जोड्या मात्र मला क्वचितच ठिकाणी पाहायला मिळाल्या. शेकराला जेव्हा एखाद्या संकटाची किंवा शत्रूची चाहूल लागते तेव्हा विशिष्ट असा आवाज करून ते आपल्या इतर साथीदारांना सावध करण्याचा प्रयत्न करत असते. उंच झाडांवर राहणारे मोठे खार म्हणजेच शेकरू ते अन्न म्हणून पाने, फुले, फळे, झाडाच्या साली यांचा वापर करताना दिसून येते. त्यामध्ये हिरडा, बेहडा, सादडा, उंबर, करंजबिया, आंबा, फणस, आवळा, करवंद तसेच मऊ झाडांच्या साली आणि या झाडांच्या शेंड्यावर येणारी कोळी कोळी जी पानं असतात या पानांचा देखील ते अन्न म्हणून वापर करताना चित्रीकरण करत असताना मला ह्या गोष्टी दिसून आल्या.
शेकरू हे आकारानं मोठं असल्यानं त्याला मोठी खार म्हणजेच जायंट स्क्विरल म्हणतात. ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर अगदी सहजपणे 10 ते 15 फूट लांब उडी मारू शकतं. त्याच्या या लांब उडी मारण्याच्या गुणधर्मावरूनच त्याला उडती खार देखील म्हटलं जातं. शेकरू हा प्राणी नष्ट होण्याची काही महत्त्वाची कारणं मला समजली. ती महत्त्वाची कारणं मी तुमच्या समोर मांडत आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या जंगल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होणारे शिकार हे महत्त्वाचं कारण मला दिसून आलं. त्यानंतर या जंगलांमध्ये जी काही वृक्षतोड होते या वृक्षतोडींमुळं त्यांचा नैसर्गिक निवारा हा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर वारंवार पडणारा दुष्काळ यामुळे देखील शेकराची काही जाती ह्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आणि आणखी एक महत्त्वाचं कारण आहे की जे काही पर्यटक निसर्गामध्ये फिरायला येतात त्या पर्यटकाने आणलेल्या ज्या काही प्लास्टिकच्या वस्तू असतात त्याच्यामध्ये जे काही वासाचं खाद्यान्न असतं हे खाद्यान्न खात असताना प्लास्टिकचे काही कण शेकराच्या पोटामध्ये गेले तर त्यावेळेस देखील शेकराचा मृत्यू होऊ शकतो. अशा पद्धतीने ही काही महत्त्वाची कारणं या शेकराचा अभ्यास करत असताना माझ्यासमोर आली आहेत. अशा पद्धतीनं अगदी गोंडस मऊ तांबूस पिवळ्या रंगाचा महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू अनुभवायला आणि पाहायला मिळाला. 15 ते 20 दिवस त्यांच्यासोबत चित्रीकरण करत असताना त्यांच्या अनेक सवयी मला समजल्या. त्यांच्यामुळेच पहाटे उठून जंगलात जाऊन प्राणी पक्षी किती प्रामाणिकपणे आणि कष्टाळू वृत्तीने कुठलीही कुरकुर न करता जगत असतात हे समजलं. दुसऱ्या कोणत्याही सजीवाला त्रास न देता आनंदात राहणारे हे प्राणी पक्षी पाहून मानवी मनाचा त्याच्या स्वार्थी वृत्तीचा आणि त्याच्या अतिहव्यासाचा मात्र मला तिरस्कार वाटू लागला.